नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं पुन्हा हार्दिक स्वागत करत आहे. नवीन जॉब आलं असलं की त्याचं नोटिफिकेशनसुद्धा आपण जे आपल्या चॅनलवरती उपलब्ध करत असतो. आजची जी एम्प्लॉयमेंट नोटीस आहे याच्यामध्ये जी आहे देवळाली जी नाशिक आहे तिथं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस 11 महिन्यांकरिता जी आहे शिक्षकांपदाची भरती होत आहे. तरी आपण इच्छुक असाल तर याला ऑनलाईन तुम्ही अप्लाय करायचं आहे. सविस्तर जी माहिती आहे मी तुम्हाला सांगतोच. हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस फिक्स पेमेंट आहे याच्यामध्ये 11 मंथकरिता आहे. नाशिकमध्ये जी आहे देवळाली इथं हे जॉब असणार आहे. तर बघा याच्यामध्ये असिस्टंट टीचर याच्यामध्ये HSC DED मराठी ज्यांचं आहे ते याला अप्लाय करू शकतात. 6 जागा 19,360 रुपये इतकं याला फिक्स पेमेंट आहे 11 महिन्याकरिता. असिस्टंट टीचर त्याच्यामध्ये जे आहे BSc BED मॅथ आणि सायन्स मागितलेलं आहे. 2 जागा आहे 32,912 इतकं पेमेंट आहे. वयोमर्यादा जी आहे याला 50 वर्षापर्यंत केलेलं आहे. त्यांनी एक कॉरिडॉर टाकलेला आहे याच्यामध्ये म्हटलेलं आहे जे आहे तुम्ही बघू शकता. इथे यांनी दिलेलं आहे कॉरिडॉर जे आहे याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. तर याच्यामध्ये बघा नंतरचं जे पद आहे असिस्टंट टीचर याच्यामध्ये BSc किंवा MSc म्हटलेलं आहे. BED मागितलेल्या सोबत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स म्हणजे फिजिक्ससाठी एक पोस्ट केमिस्ट्रीसाठी एक पोस्ट आणि मॅथसाठी एक पोस्ट असे 3 जागा आहे. 32,912 इतकं यालासुद्धा वेतन आहे. सोबतच BA किंवा MA BED इंग्लिश एक पोस्ट आहे. सोशल सायन्सचे 2 पोस्ट असे 3 पोस्ट आहे. 32,912 इतकं मंथली पेमेंट आहे. त्याचप्रमाणे MA BPED मराठी किंवा हिंदी एक पोस्ट आहे. 32,912 इतकं मंथली पेमेंट आहे. त्याचप्रमाणे ड्रॉइंग टीचर ATD or AM मागितलेलं आहे. याला वयोमर्यादा 50 वर्षापर्यंत एक पोस्ट आहे. 19,360 रुपये इतकं वेतन आहे. कॉम्प्युटर इन्स्ट्रक्शन ग्रॅज्युएट मागितलेलं आहे. सोबत MSc IT मागितलेलं आहे. 4 जागा आहे. 17,182 रुपये इतकं याला वेतन आहे. ग्रॅज्युएट म्हणजे याला BE MSc BSc BCA कुठलं पण याला चालू शकते. बालवाडी टीचर 10वी मागितलेलं आहे आणि मॉन्टेसरी कोर्स मागितलेला आहे 6 महिन्याचा. 8 पोस्ट आहे. 13,890 इतकं याला वेतन आहे. आता डेट काय आहे ऑनलाईन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. 22/4/2019 तुम्ही करू शकता. सुरू झालेलं आहे. अंतिम तारीख आहे 24 मे अंतिम तारीख आहे. प्रिंटआउट ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला लास्ट काढून घ्यायची लास्ट तारीख आहे 31/5/2019 आणि ॲडमिट कार्ड जे मिळेल तुम्हाला वेबसाईटवरती मिळेल. तर अशा पद्धतीचं हे जॉब आहे. रिटर्न टेस्ट होऊ शकते किंवा मग ॲडमिट कार्ड फॉर रिटर्न टेस्ट म्हणजे रिटर्न टेस्ट होणार आहे. ॲप्लिकेशन विल बी स्क्रुटनाइज अँड ओनली इलिजिबल कॅन्डिडेट वुड बी इंटिमेट ऑनलाईन ॲट द वेबसाईट पोर्टल अबाउट डेट टाईम अँड व्हेन्यू टू कंडक्ट द रिटर्न टेस्ट अँड डेमॉन्स्ट्रेशन टेस्ट. डेमॉन्स्ट्रेशन आणि रिटर्न टेस्ट याच्यामध्ये होणार आहे. बाकी काही जनरल कंडिशन वगैरे दिलेले आहे. TADA वगैरे काही मिळणार नाही आहे जाताना जॉबकरिता. द ॲप्लिकेशन कॅन अप्लाय ओनली थ्रू द ऑनलाईन. जे की हे एंगेजमेंट असणार आहे प्युअरली कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असणार आहे. टेम्पररी असणार आहे 11 मंथ्सकरिता. ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला जेव्हा स्क्रुटिनी राहील तेव्हा तुम्हाला द्यावे लागतील आणि ते व्हेरीफाय करून तुम्हाला परत मिळतील. तर अशा पद्धतीचं हे जॉब आहे. अजून काही याच्यामध्ये विशेष नाही आहे. बस इतकंच आहे याच्यामध्ये. तरी ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. तुम्ही जी आहे आपली जी वेबसाईट आहे याच्यावरती जाऊन हे बघा इथे CB देवळाली रिक्रुटमेंट इथे जायचं. इथे गेल्यानंतर मग खाली तुम्हाला दिसेल अप्लाय ऑनलाईन. इथे क्लिक करायचं. डायरेक्ट तुम्ही वेबसाईटवर जाऊन तिथून फॉर्म भरू शकता. इथून तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंटसुद्धा बघू शकता. तरी काही अडचण असेल तर कमेंट करायला विसरू नका. आजच्या सेशनमध्ये इतकंच. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.